नमस्कार न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत उन्हाळी सुट्ट्यांची पर्वणी साधत आज करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात राज्यासह परराज्यातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली रखरखत्या उन्हातही येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची ये दक्षता घेत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या वार्षिक परीक्षा संपल्यावर शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी मिळाली त्यामुळे सुट्टीच्या कालावधीत पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी राज्यासह परराज्यातील पर्यटकांनी शहरातील ऐतिहासिक स्थळांना पसंती दिली आहे आज करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती वाढत्या तापमानाचा भाविकांना त्रास होऊ नये यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदा जुना राजवाडा पोलीस ठाण्यापर्यंत मंडप उभारण्यात आला आहे गर्दीची शक्यता लक्षात घेता भाविकांना सुलभ दर्शन घेता यावं यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती काही सामाजिक संस्थांनी दर्शन मार्गावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि सामाजिक संस्थांच्या वतीनं देण्यात आलेल्या सुविधांबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केलं आहे उन्हात थर्टी एट डिग्री फोर्टी डिग्री फोर्टी वन डिग्री टेम्परेचर आहे त्या बावजूद तिथं मंडप आणि साप जे काही व्यवस्था ठेवलेली पाण्याची व्यवस्था ठेवलेली आहे आणि झाडू साफसफाई ठेवलेली आहे लाईनची व्यवस्था आहे भाविकांना व्यवस्थित हे सर्वच एक प्रकारे चांगलं आहे पश्चिम महाराष्ट्र जे म देवस्थान आहे हे चांगलं आहे आणि मा माताचा दरबार आहे या ठिकाणी सर्व व्यवस्थित तर छान वाटतं एकंदरीत उन्हा असूनसुद्धा काही एवढं जाणवत नाही या ठिकाणी